नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण मेथी सार करूया, खूप छान टेस्टी मस्त होतं। करून पहा, आवडलं तर शेअर करा, लाईक करा। का मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले, धनजिरा पावडर, कोथिंबीर, मसाला तिखट 1.5 टेबलस्पून घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। पावभाजी मसाला 1/2 टीस्पून घेतले, खूप छान आणि टेस्टी होतं। पावभाजी मसाला घालून सार करून बघा। मीठ चवीनुसार 1 टोमॅटो बारीक चिरून घेतले, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतले, हिंग पावडर, हळद, जिरे, मोहरी, तीळ, मुगाची डाळ कुकरला 3 शिट्टी करून घेतले, लसूण आणि ओल वाळलं खोबरं चेचून घेऊया। गॅस चालू केले, तेल, मोहरी, तीळ, जिरे, छान तळतळले, हिंग पावडर, कांदा, कांदा थोडस ताजून घ्या। गॅस मिडियम आहे। हळद, कांदा 1 मिनिट भाजून घ्यायचं, कांदा छान भाजला, लसूण आणि वाळलं खोबरं चेचून घेतलेलं घातले, लसणाचा वास उतरे भाजून घेऊ। लसूण छान भाजलं, वास छान आला। लसूण भाजल्यानंतर मेथी पानं घाला। पहिला मेथी 2 मिनिटं भाजायचं, कोथिंबीर आणि मेथी 2 मिनिट तेलात छान भाजून घ्यायचं आणि मग टोमॅटो घालायचं, तेलात 2 मिनिट भाजून घेऊया। 1 मिनिट भाजून झालं, छान भाजलं, आता टोमॅटो घालू आणि मीठ, दोन मिनिट टोमॅटो भाजून घेऊया। टोमॅटो जास्त भाजू नका, कारण सारमध्ये छान शिजतं। 1 मिनिट भाजून द्या। 1 मिनिट भाजून झालं, मसाला तिखट, पावभाजी मसाला आणि धनजिरं पावडर आणि मीठ, 1 सेकंड मसाला भाजून घ्या। पावभाजी घातल्यामुळं ना खूप छान सार लागतो, थोडंसं गूळ, तुम्हाला गूळ आवडत असेल तर घाला, पण मेथी असल्यामुळं थोडंसं गूळ घाला म्हणजे टेस्ट येतं, कारण मेथी थोडीशी कडवट असते। पावभाजीचा वास मस्त यायला लागलाय बघा। मसाला छान भाजून झाला, कुकरला शिजवलेलं डाळ घालून घ्या आणि डाळ पण त्या मसाल्यामध्ये 1 सेकंड भाजून घेऊया। तुम्ही मी सांगते ना त्याप्रमाणे सार करून बघा, खूप टेस्टी आणि मस्त लागतं, 100% गॅरंटी। माझ्या सगळ्या भाज्या टेस्टी आणि छान होतात, तुम्ही करून बघा। पाणी घालू, गरम पाणी घाला म्हणजे टेस्ट छान येते। तुम्हाला सार जेवढं पातळ आहे हवंय ना तेवढं पाणी घालून घ्या। आज माझ्याकडे शिळी भाकरी असल्यामुळे मी सार थोडस पातळ करणार आहे। छान एकजीव करून घेऊया।
थोडंसं हातावर टेस्ट पहा काय कमी असेल तर मीठ वगैरे घालून घ्या. सारला दोन उकळी घालून घ्या. सारला छान उकळी आली, वास खूप छान यायला लागले पहा. आता आपण गॅस बंद करूया. गरम गरम सार शिळी भाकरी खूप मस्त लागतं. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. खूप टेस्टी मस्त होतं, करून पहा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा.